नमस्कार, मी प्रीती, डीएनए मराठीमध्ये आपले स्वागत. बालकल्याण समिती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी. स्वयंसेवी संस्थेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आदिवासी युगप्रवर्तक सामाजिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक ईश्वर काळे, त्यांचे कुटुंब आणि जमावाने बालकल्याण समिती कार्यालय अहमदनगर येथे समितीचे जिल्हाध्यक्ष हनीफ शेख, सदस्य प्रवीण मुत्याळ, बालहक्क संरक्षण अधिकारी सर्जेराव सिरसाट आणि अशोक अळकुटे यांच्यावर थेट हल्ला केला. या प्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल झाला असून भादवी 353 अनुसार शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र स्वयंसेवी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान 6 सप्टेंबर 2021 रोजी कर्जत तालुक्यातील बारडगाव येथील आदिवासी युगप्रवर्तक सामाजिक विकास प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक ईश्वर काळे आणि जमावाने बालकल्याण समिती कार्यालयात विनापरवानगी घुसून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण शिवीगाळ केली होती. या प्रतिष्ठानला त्यांच्या संस्थेत बेकायदेशीररित्या ठेवलेल्या मुलांबद्दल बालकल्याण समितीने विचारणा केली होती, त्यावरून हा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी भादवी 353 नुसार देखील गुन्हा दाखल करण्यात यावा या आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. 2021 रोजी अहमदनगर जिल्ह्याच्या बालकल्याण समितीच्या कार्यालयामध्ये बारडगाव तालुका कर्जत येथून आलेल्या एका संस्थेचे लोक आणि त्यांच्यासोबत आलेले जवळपास 15 इतर माणसं अशा जमावानं या बालकल्याण समितीवर हल्ला केला. समितीचे अध्यक्ष हनीफ शेख, सदस्य प्रवीण मुत्याल, त्याचप्रमाणे बालविकास अधिकारी अशोक अळकुटे आणि इतर अधिकारी या सर्वांवरती त्यांनी हल्ला केला, मारहाण केली, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, तोंडावर अंगावर शाई फेकली आणि एक प्रकारची दहशत करण्याचा प्रयत्न केला. तिथले कागदपत्र फाडले, तिथल्या फर्निचरची मोडतोड केली. विषय एवढाच होता की या ठिकाणी जी काही मुलं ठेवलेली आहेत त्यांच्यासंबंधी काही विचारणा बालकल्याण समितीनं केलेली होती आणि यासंबंधी कुठलाही खुलासा करायला किंवा कायदेशीर दाद मागायला सर्व प्रकारचे कायदेशीर मार्ग उपलब्ध असताना सुद्धा समितीच्या सदस्यांवर असा हल्ला करण्यात आला. गेले 4 वर्ष ही समिती नगर जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम काम करते आहे आणि विशेषतः बालकांच्या अधिकारांवरती त्यांनी फार चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि म्हणून सर्व सामाजिक संस्था, बालसेवी संस्था हे यांना या कामाची जाणीव आहे. अशा प्रकारे जर दहशत केली तर या समितीच्या कामकाजामध्ये कोणीही सहभागी होणार नाही, लोक मनापासून आपलं काम करणार नाहीत आणि अशा प्रकारे झुंडशाहीच्या पद्धतीने जर या अध्यक्षांना आणि सदस्यांना मारहाण व्हायला लागली, सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण व्हायला लागली तर ही खूप चुकीची प्रथा आता इथे पडणार आहे. JJ Act बालन्याय अधिनियम याच्या कलम 27 अनुसार 2015 हा कायदा आहे, त्यानुसार हे जे सर्व बालकल्याण समितीचे सदस्य आहेत त्यांना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्याचा दर्जा आहे आणि म्हणून शासनानं या प्रकरणामध्ये भारतीय दंडविधानाच्या 353 अनुसार सुद्धा कारवाई केली पाहिजे असं सर्व स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्थांचं मत आहे. आज या ठिकाणी सर्वांनी येऊन हे निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे. असंच निवेदन हे जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे गृहमंत्री, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री या सर्वांना भेटून आणि ईमेलद्वारे दिलं जाणार आहे. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.